म्हणून तुमची तोंड म्हणून स्तुती करताय. आता असं मुळी अजून तोंड फुला की तोंड आपल्याला जागा शिल्लक राहता का? प्रत्येक हो एवढंच कशाला. एखादा माणूस मेला भरू नये दिवाळी आहे तो बिचारा मेला आणि त्याला जर कफन आणलं तर त्याच्यावर 8% जीएसटी आहे ना. त्या पैकी 550 ते 600 रुपयाची असेल बरोबर ना ताई? 500 रुपयाची असेल तर 90 रुपये जीएसटी पेटी ताईला देऊया. देताय किती जणांना देताय? आणि मग त्याच्यावर काय बळी पडू नका. आणि आता शेवट फक्त सांगतो सगळ्यात आनंदाची बातमी आपल्या दृष्टीने एकाचा वाईट आहे आपल्या दृष्टीने. ह्याला दुर्बुद्धी सुचली आहे या महाविकेच्या लोकांना. यांनी भाजपला जिल्ह्यात एक पण जागा दिलेली नाही. एक पण जागा दिलेली नाही माहिती आहे की नाही? आता भाजपने कसे आहेत माहिती आहे का तुम्हाला? नवीन नवीन पिढीला माहित नाही. पण आम्ही जेव्हा काम करायचो तेव्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही म्हणायचं तुमचं काय, नगरपालिका आम्ही म्हणायचं तुमचं काय, तेव्हा भाजपने म्हणायचे हे पहा आमचं काही नाही बरं. आम्ही निवडून आणू शकत नाही पण आम्ही तुम्हाला पाडू मात्र शकतो. राजे थोडे म्हणायचे मग आम्ही म्हणायचं बोलू दे एक वर तुझी काय ताकद नाही दोन नाही पण झापड्या पाहिजे होऊन येऊन दे. आता भाजपने तेच करणार आहे पण त्याला करावंच लागेल. या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुसून नाही अभ्यंकरांपासून देवळेला अप्पासाहेब कोट्ट्यापासून ज्या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो त्यासाठी नांदूर पासून या भागामध्ये भाजपचा कधी ना कधीतरी त्या ठिकाणी आमदार किंवा खासदार होता. आज भाजपचा एकही आमदार नाही. राजन साहेब तुम्ही भाजपच्या जाऊन पाया पडा 100% तुम्हाला जय विजय म्हणून राहणार आहे. आणि आता तुमच्या मुलगा कुठं काही आले त्यांचं भाषण कमी कमी तर भाजप काहीच आहे. आता विश्वासराव म्हणजे जरा मराठा समाजात तुम्ही काय म्हटलं ही सभा कधी म्हणत नाही असं दणदणीत वाटलं. परंतु ते आम्ही काम करत असताना सगळं काही व्यवस्थितपणे केलेलं त्यामुळे त्या मुळी आले अरे का. आता अजित यशवंतराव मुळी आले पाहिजे. नाव तुझं अजित आहे. इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये राजन साहेब पराजित होता कामा नाही तो अजितच राहायला पाहिजे. मोठी एखादी सभा असली नेते आहेत तर मला बघवा. आता मार्गदर्शन केले त्यावेळेला असं लावून येतो सण लावून म्हणजे काय काय मारताना का गेला वेगळा त्याचं काय नाही त्याचं तिकडं आहे. आता एका माणसाने मला चिठ्ठी दिला म्हणाला रत्नागिरी म्हणजे दारू वाले मटके वाले जुगार वाले हे सगळे म्हणजे पोकाळले ते कोणामुळं तेच म्हणले राजा परत बोकाळले ते राजन साळी म्हणून नाही बोकाळलेले. आणि म्हणून इथली तरुण पिढी वाचवायची असेल तर राजन साळी म्हणायला फक्त राजन साळी मुस्लिम बांधव आपल्याकडून जोरात आहेत. ते सगळे उद्धव साहेबांबरोबर जोरात आहे. काँग्रेस आपल्याबरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आरपीआयच्या लोकांना पण मी नम्रपणे विनंती करतो. आता भाजपने एक सपाटा लावलाय की त्यावेळेला संविधान आम्ही बदलणार होतो असं नरेटिव पसरवलं म्हणून तुम्ही मुस्लिम आणि बौद्ध समाजाने विरोधात मतदान केलं. मी तुम्हाला आजही सांगतो हे आता नरेटिव भाजपा संघ पसरवतोय. आजही संविधानावरचा धोका टळलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरचा धोका टळलेला नाही. सर्व धर्म समभावाचा धोका टळलेला नाही. मुस्लिमांचं भय संपलेलं नाही. याच कारण असं आहे की केंद्रामध्ये त्यांचे 400 जरी खासदार निवडून आले नसले तरी घटनेमध्ये तरतूद अशी आहे काही कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की जी देशामध्ये एकूण राज्य आहे त्या राज्यांमधली 2/3 राज्य जर त्या पक्षाची आली आणि तो केंद्रामध्ये तो ठराव होऊ शकला नाही आणि तो जर राज्याने केला तर शेवटी जे केंद्राला करता आला ते राज्य करेल. आणि त्याचा अर्थ की देशामध्ये संविधानाला धोका आला आहे. हा धोका संपलेला नाही. लोकांचं प्रबोधन करा प्रबोधन करा. भाजपला मी विनंती करतो माणूस मी बोलतो पण मी व्यक्तिगत काही बोलत नाही. मी धोरणावर बोलतो धोरणावर बोलतो. आणि म्हणून हा राजन साळवी तुमच्यावर आयुष्यभर काम केलेला राजन साळवी आहे. आज तात्विक कारणाला तुमच्यापासून दूर झाला असेल पण हे जे कोणाला हे तरी तुमच्यावर काम केलं काय हो. निवडणूक झाली आणि का जर का चूक केली तर मला आजही
प्रिय है राजन सभी तुझी सेवा करायची स्वप्ना नाही पण जर समोरच्या माणसाला निवडून दिलं तर निवडून गेल्यानंतर सुद्धा पुन्हा इकडे कधी दिसणार नाही बरोबर दिसणार नाही आणि म्हणून दिवाळी करा थांबू नका घराघरात जा प्रत्येकाला भेटा महिलांना भेटा ओबीसीला भेटा आदिवासीला भेटा अल्पसंख्याकांना भेटा मागासवर्गीयांना भेटा मराठ्यांना भेटा भंडाऱ्यांना भेटा केसी चापोळी कोण असतील देवाला या वेळेतला शिवसेनेमध्ये लागतात तरी मोठी जात अरे वा आणि म्हणून त्याला भेटा मी वाट बघतोय 20 तारखेला